मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बावीस एप्रिलपर्यंत कामावर रुजू होणाऱ्या संपकारी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली निलंबनाची तसंच बदलीची कारवाई मागे घेण्यात येईल असं परिपत्रक एसटी महामंडळानं जारी केलं आहे जे कर्मचारी रुजू होऊ इच्छितात त्यांना तत्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात येत असल्याचं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती मागे घेण्यात आली आहे मात्र बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ दिलासा मिळणार नाही बडतर्फ कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या नियमानुसार अपील करायचं आहे असं परिपत्रकात म्हटलं आहे ज्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी अपील केलेलं आहे त्यांच्याबाबत चार आठवड्यात प्रकरण निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना प्रशासनानं परिपत्रकाच्या आधारे दिला आहे मात्र संपकाळातील वेतन त्यांना मिळणार नसल्याचं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे